अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 17 जागा बिनविरोध करण्यात माझं योगदान आहे, मात्र जिल्ह्यातील पुढारी हे म्हणायला काय तयार नाहीत आणि जिल्हा बँकेचा अध्यक्ष माझ्या शिफारसीने झाल्याचा दावा कर्डील यांनी केलाय. बँकेचा चेअरमन कोणीही झालं तरी माझ्याशिवाय कुठलीही गोष्ट करू शकत नाही असा विश्वास कर्डील यांनी व्यक्त केला. बँकेच्या संचालकपदी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची भरघोस मतांनी निवड झाल्याबद्दल कालभैरव देवस्थान ट्रस्ट अगडगाव ग्रामस्थ आणि काळभैरवनाथ भक्तांच्या वतीने अगडगावमध्ये त्यांची लाडू तुला करण्यात आली. यावेळी कर्डिले बोलत होते. आणि त्याचं दुःख ह्या कारखानदाराला नाही, आपल्या तब्येत मंडळीला खरं आता झालं आणि म्हणून मी आता 17 जागे बिनविरोध करण्यासाठी सगळ्यामध्ये मी आता देवस्थानापुढे बोलते. मी काही कुठल्या प्रकारचं खोटं बोलत नाही, चुकीचं बोलत नाही. 17 जागेमध्ये सगळ्यामध्ये बिनविरोध करण्यामध्ये कोणाचं योगदान असेल तर माझं योगदान होतं. परंतु जिल्ह्यातले लोक काय माझं योगदान ही गोष्ट म्हणायला काय तयार होत नाही, खाजगीत म्हणतात. एक कर्डिले साहेबांनी पुढाकार घेतला, इथं कुठल्या प्रकारचं राजकारण पाहिलं नाही आणि तिथं बिनविरोध करण्याचं काम कर्डिले साहेबांनी केलं. परंतु फक्त मलाच गुंतून ठेवलं, त्यांना असं वाटत होतं का फक्त शेतकऱ्याचा माणूस म्हणून कर्डिले साहेब बँकेमध्ये कुठल्याच प्रकारचा संचालक म्हणून याचा काम नाही. याचा प्रयत्न सगळ्या जिल्ह्यातल्या कारखानदारांनी आणि प्रास्थापित मंडळांनी करण्याचं काम केलं. परंतु मी आपल्याला सांगतो का, आपल्या तालुक्याच्या जनतेची कृपा आशीर्वाद होता, मतदाराचा त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो का मला साथ होती, म्हणून भरघोस मताने काल निवडणुकीमध्ये विजय होण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी झालं. कालही तुम्हाला सांगतो का, जिल्हा बँकेचा चेअरमन व्हाईस चेअरमनची जी निवड झाली मला विश्वासात घेतल्याशिवाय त्यांना काही निवडणूक करण्याकरता आली नाही. मला आता पहिलं निमंत्रण दिलं, बोलून घेतलं आणि त्याने सांगितलं कर्डिले साहेब तुमचं म्हणणं काय, मी म्हणलं माझं एकच म्हणणं आहे, इथं कुठल्याच प्रकारचं राजकारण याचा काम नाही. जो माणूस काम करेल, जो वेळ देईल, जो जिरायत भागासाठी शेतकऱ्यासाठी त्या प्रश्न मिटवेल त्याला चेअरमन करा. माझं काय कुठल्या प्रकारचा विरोध नाही, कारण मला माहिती आहे का कोणी जरी चेअरमन झाला तर माझ्याशिवाय कुठलीच गोष्ट करू शकत नाही याची मला खात्री आणि आत्मा तेवढा विश्वास आहे. त्यामुळं मला विश्वासात घेऊन काल बाळासाहेबजी थोरात असतील, शंकररावजी गडाख असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी चर्चा करूनच काल चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवड काढण्याचं काम खरं पाहता केलं.